आज आपण अपूर्णांकाशी संबंधित काही गैरसमज आणि होणाऱ्या सामान्य चुका बघणार आहोत गैरसमज खाली दिलेल्या चित्रातील छायांकित भाग दर्शवणारा अपूर्णांक कोणता असेल अनेक वेळा अपूर्णांक दर्शवण्यासाठी अंश रूपात छायांकित भागांची संख्या घेतली जाते आणि छेद म्हणून छायांकित भाग सोडून उरलेल्या भागांची संख्या घेतली जाते अशा प्रकारे अपूर्णांक भागाचा भाग रूपात दर्शवले जाते हा चुकीचा समज आहे म्हणून पर्याय एक हे चुकीचे उत्तर आहे हे समजून घेणे गरजेचे आहे की छेद म्हणजे सर्व भागांची एकूण संख्या असते म्हणजे इथे छेद पाच आहे अशाच प्रकारे अंश म्हणजे आपण घेतलेल्या भागांची संख्या इथे छायांकित भागांची संख्या दोन आहे म्हणजे पाच पैकी दोन भाग घेतले आहेत म्हणून अंश दोन असेल अशा प्रकारे दिलेल्या चित्रात छायांकित भाग दोन भागिले पाच ह्या अपूर्णांकात दर्शवला जाऊ शकतो म्हणून पर्याय दोन योग्य उत्तर आहे आता अपूर्णांकाशी संबंधित काही सामान्य चुका जाणून घेऊयात जर तुम्हाला विचारले की ह्या चित्रातील छायांकित भाग दर्शवणारा अपूर्णांक कोणता तर अशा वेळी सर्व भागांची एकूण संख्या भागिलेच्या खाली छेद स्वरूपात लिहिली जाते आणि छायांकित भागाची संख्या भागिलेच्या वर अंश रूपात लिहिली जाते आणि चुकीचे उत्तर दिले जाते एक भागिले चार अपूर्णांक दर्शवण्याआधी सर्व भाग समान आहेत की नाही हे तपासणे गरजेचे आहे इथे भाग समान नसल्याने आपण छायांकित भाग अपूर्णांक स्वरूपात सांगू शकत नाही आपल्याला अनेकदा हे कळत नाही की समान भाग हे वेगवेगळ्या प्रकारांनी बनवले जाते जसे तुम्हाला चार कागद दिले आणि त्यांना तुम्हाला दोन समान भागांमध्ये विभाजित करायचे असल्यास तुम्ही कसे कराल विचार करा चला मी सांगते एक पद्धत आहे ज्यात तुम्ही चार मधील दोन कागद प्रत्येक भागात ठेवू शकता ह्यामुळे दोन समान भाग बनतील अशा प्रकारे तुम्ही एका कागदाला वेगवेगळ्या प्रकाराने दोन समान भागात कापू शकता जेव्हा तुम्ही प्रत्येक कागदाचा अर्धा भाग दोन भागात विभाजित कराल तेव्हा आपल्याला चारही कागदांचे दोन समान भाग मिळतील अशा प्रकारे भाग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात पण प्रत्येक पद्धतीद्वारे समान भाग मिळतात दोन्हीतील प्रत्येक भाग चारही कागदातील अर्धा भाग आहे अशा प्रकारे आज आपण अपूर्णांकन संबंधातील काही गैरसमज आणि होणाऱ्या सामान्य चुका बघितल्या